त्या नंतर बघूयात राजकीय बातम्या. सुनावणी संपण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राजीनामा देतील, शिवसैनिकांना न्याय मिळणार नाही, रोहित पवार यांचं मोठं विधान. निर्णय घेण्याची वेळ आली असल्यामुळे कदाचित जर अध्यक्ष महोदय जे आहेत ते स्वतःच त्या पदावरनं राजीनामा दिला तर त्याचा आश्चर्य तुम्ही वाटून घेऊ नका. राहुल नार्वेकरांना भाजपकडून सत्तेचं पद, ते राजीनामा देतील असं वाटत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. मला असं वाटत नाही की विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत ते अशा प्रकारचं सत्ता सोडण्याचा निर्णय घेतील. त्यांच्यासाठी विधानसभेचं अध्यक्षपद हे घटनात्मक पद नसून भाजपने दिलेलं सत्तेचं पद आहे. राजकारणात रोहित पवार नावाचा नवा ज्योतिषी आलाय, आम्हाला विरोधक राहिले नसल्यानं त्यांचा फोकस आउट, शिरसाडांचा पलटवार, तर मी पुढचं ज्योतिष बघितलेलं नाही, भुजबळांचाही टोला. मला काय आणि मी तेवढं काय ज्योतिष वगैरे काय बघितलेलं नाही. आदित्य ठाकरे परदेशात पळून जाण्याची शक्यता, पासपोर्ट जप्त करा, लुकआउट नोटीस जाहीर करा, नितेश राणेंची मागणी. आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्य सरकारने आदित्य ठाकरेच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी, शक्य असेल तर त्याचा पासपोर्ट जप्त करावा. शिवसेनेचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, या केवळ अफवा, निवडणूक आयोगानं आम्हाला धनुष्यबाण दिलाय, त्यामुळेच धनुष्यबाणावर निवडणुका लढवणार, उदय सामंत यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगानं स्पष्ट सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चालते, शिवसेनेचा धनुष्यबाण जो आहे तो पक्षाकडे आहे, त्याच्यामुळे आमचे सर्व सहकारी निवडणूक लढवत असताना कुठच्याही परिस्थितीमध्ये धनुष्यबाण या निशाणीवर चढतील. अजित पवारांनी PhD बाबत युवकांवर केलेली टीका चुकीची, आम्ही दादांच्या वक्तव्याचा निषेध करतो, रोहित पवारांचा अजित पवारांच्या वक्तव्यावर निशाणा. दादा जे बोलले त्याचा निषेध आम्ही करतो, तुम्ही कोणाच्याही भवितव्यावर शंका घेऊ शकत नाही. दिवे विवे काय लावायचा हात मुद्दामुळे ते बोलले ते चुकीचंच बोलले. विधानसभा परिसरामध्ये गोगावले आणि नितीन देशमुखांमध्ये जुगलबंदी, भरत शेठची मिठी अफजलखानाची मिठी वाटते देशमुखांचा टोला, तर देशमुख सोबत आले तर मिठी काय खांद्यावर घेऊन नाचू, भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर. लोकसभेमध्ये झालेल्या गोंधळानंतर विधान भवनाची सुरक्षा वाढवली, तसंच एका आमदाराला 2 पास दिले जातील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची सभागृहात माहिती. जाहीर करत आहे की आजपासून प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त 2 पासेस दिले जातील, त्या व्यतिरिक्त 3 पास दिला जाणार नाही. भाजपचे माजी मंत्री संजय सावकार यांना गाणं गात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा, छोटेखानी कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन, परिणय फुके, संदीप धुर्वेंचीही उपस्थिती.